चला ये तुम्ही ज्या ज्या वेळी मी इथे आलो त्यावेळी मी तुम्हाला सगळ्यांना टीप दिली, त्यावेळेस नाराज नाही करा. पद्मजा चला आता एक ग्रुप फोटो. ठीक है चला बस बस अदिति बस ये बस ये मागे मागे रेडी. तुला नाश्ता देतो बघ. आज मी किती फर्स्ट क्लास पोहे केलेले आहेत बघ. हा कधी खाल्लेले नसशील तू आतापर्यंत. बाबा आई अशी अचानकपणे. अरे ती इकडेच म्हणजे बाजूलाच कुठेतरी आपलं ते. बाबा उगाच कारण देऊ नका. मला माहिती आहे ती मामाकडे गेली पैशांची व्यवस्था करायला. अरे नाही रे तसं काही नाही आहे. ती आपली सहजच म्हणजे बऱ्याच दिवसात गेली नव्हती ना. बाबा मी काही लहान नाही आता. बर 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 ते असू दे. तू मला सांग पोहे कसे झालेत. छान झाले. बरं मी जरा बाहेर जातो. दुपारच्या जेवणाचं काही नक्की नाही. कुठे निघाला. नोकरी बघायला. अरे बंड्या तुला काय गरज आहे सगळं करण्याची. मी आहे ना. हा मी बघतो काय करायचं ते. तू अभ्यास कर व्यवस्थित आणि फक्त तेवढंच कर. मग बघ सगळे प्रश्न कसे असे असे पळून जातील. बाबा मी नोकरी केली म्हणजे अभ्यास करणार नाही असं नाही ना. हे बघ बंड्या मी असताना तुला नोकरी करायची काहीही गरज नाही. ते मी ठरवेन बाबा. आणि मी काहीतरी विचार केलाच असेल ना. हो का. पण तू जो विचार केला आहेस तो बरोबरच आहे असं काय नाही ना. बाबा मी आता खरंच लहान नाहीये. ठीक आहे तू आता मोठा झालायस. पण मी काय सांगतो ते ऐक. माझं एक दोन ठिकाणी बोलणं फिक्स झालेलं आहे. ते आपल्याला एक दोन दिवसात निर्णय कळवतील. बाबा पण माझी काहीतरी मदत होईलच ना. तू हे बघ बंड्या बापाशी वाद घालू नकोस. मी सांगतोय तेवढं कर. समजला. बाबा मला आपल्या घरासाठी काय करायचंय ते माहिती आहे. सॉरी पण या मॅटरमध्ये मी कुणाचं काही एक ऐकून घेणार नाही. बंड्या एक मिनिट. तूच ना. काय तूच होतास. कुठे. हाच होता ना. बरोबर. काय झालं साहेब. तूच होतास. तूच माझ्या पद्मजाची छेड काढली ना. अगं असं काय करतेस तू. अगं हाच तो. यांनीच तुझी छेड काढली होती आणि आता तूच.
आता नाही सहन होते, क्षण ही थांबायचं नाही मला इथे। माझ्या आजच्या भविष्यात जे घडणार होतं ते घडलं। काय होतं? आजच्या दिवसभरात मला आश्चर्याचा धक्का बसणार होता, तो बसला। ते भविष्य खरं ठरलं। आश्चर्य कसलं? सकाळी मागितलेला चहा दुपारी का होईना, पण तू घेऊन आलीस, स्वतः घेऊन आलीस न विसरता, त्यात आश्चर्य नाही का? बरोबर आहे, मी जो विचार करते ना तो अगदी बरोबर आहे। त्या घरात ना माझ्या बाजूने विचार करणार कोणीच नाही। वाटलेलं आहो तुम्ही तरी मला समजून घ्याल, पण नाही, जे असतं ना नशिबात तेच होतं। तसं नाही ग, तसंच आहे ते, तसंच आहे। त्या अंजलीने श्रीवर जशी जादू केली आहे ना, तशी तुमच्यावर पण केली आहे। कुणाला किंमतच नाही माझी। श्यामल, श्यामल, तू शांत मनानं मी जे सांगेन ते ऐकणार आहेस का? काही नाही, माझी तर सगळी शांती हरवून गेली आहे। जेव्हापासून आली आहे ना या घरामध्ये, त्यापासून सगळेजण मला बोलावतात, मला बोलावतात। अरे पण मी काय केलं या घरासाठी? किती मेले आहे, कोणाला किंमत त्याची? मला माहिती आहे ती भरवून देते या सगळ्यांना। मोठ्या मनाची आहेस, सगळ्यांना समजून घेतेस ग। तुझ्या पोटी मायेचा सागर सागर आहे। अग, एवढं करतेस सगळ्यांसाठी, धीरानं संकटांना तोंड देतेस, संबंध फॅमिलीला संकटातून बाहेर काढतेस, आणि यांना त्याचं काहीच वाटत नाही। खरंच तू तू आहेस ना, म्हणून हे सगळं पार करू शकलीस। ते बरोबर बोललात तुम्ही, या घरात नाही कोणाला किंमत माझी। मी या घरात आले ना जेव्हा ठरवलेलं या घरची लक्ष्मी बनून यायचं, त्या घराला सांभाळायचं, सावरायचं, सगळ्यांचं करायचं, असं काय? आओ, आज तुम्ही बोललात भरून पावले हो मी, माझं जीवन सार्थकी लागल्यासारखं झालं। मला वाटलं या घरात माझ कोणीतरी आहे प्रेमाच माणूस। अहो, पहिले विचारा कोण आहे ते। 2:30 वाजलेत रात्रीचे, चोरांचा सुळसुळाट झालाय। ऐकणारच नाही आयुष्यात। कळवलं नाही आणि 4 दिवसांनी येणार होतात ना तुम्ही? बरं झालं लवकर आलात। चला श्री, श्री काही प्रॉब्लेम आहे का? नाही। अरे मग असं अचानक घाई घाई नाही? एक तर लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर गेलात तुम्ही, आणि असं तडकाफडकी। एक बाबा, दिवाळी झाली ना, मग फोन
फोन आला होता मोठ्या पेढीकडून की मीटिंग येऊ दे आपली पेढीवर, म्हणून मीच पद्मजाला सांगितलं की आपण निघूया. बरोबर आहे, कामासाठी यायलाच पाहिजे. काम संपल्यानंतर आम्ही जाऊ शकतो. काय रे श्री, तुमचं तिकडे काही भांडण वादविवाद वगैरे झालंय का? फिरायला गेलो होतो तिथे, आई पण भांडण होणार काय? नाही पण अशी कुरबुर वगैरे. चल थकलोय, आम्ही झोपायला. रात्रभर इथेच विचार करत उभी राहणार आहेस? चला झोपायला. नाही, मला वाटतं यांचं काहीतरी झालेलं आहे. श्यामल, आयुष्यात कधीतरी दुसऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेव. बाकी कुणाच्या नाही, निदान स्वतःच्या मुलाच्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवशील की नाही? विश्वास ठेवायला विचार करावा लागतो. विचार नको, अजिबात नको. तू विचार करायला लागलीस की काहीतरी घडतच आणि मग सगळ्यांची झोप उडते. मला झोप आली, चला. हनीमून परत त्याची वेळ झाली नव्हती हो ना? हो, आम्ही काल रात्री चालो उशिरा. दोन दिवसात परत? गुड मॉर्निंग आओ. गुड गुड मॉर्निंग. चहा तू कशी आलीस चहा घेऊन? तुमची चहाची वेळ झाली ना म्हणून आले. नाही पण तुमची हनीमून होऊन परत त्याची वेळ झाली नव्हती हो ना? हो, आम्ही काल रात्री चालो उशिरा. दोन दिवसात परत? त्यांचं पेढीवरती काम आलं ना महत्वाचं, म्हणून निघावं लागलं. आलो लगेच. अगं बाई, त्याला समजवायचं. काम 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 काय ते नंतर करता येतं, पण हनीमूनची वेळ पुन्हा परत येत नसते हो ना? हो पण काय नाही, मला माझ्या पणतीचं तोंड बघायची घाई आणि तुम्हाला कामाची. काय नाही, मी पणजी व्हायचं स्वप्न पाहते. नाही म्हणजे पणजी झाले की पुढच्या प्रवासाला मोकळी. काय काय म्हणते? मी पणजी कधी होणार? कधीच नाही. अगं पणजी होईपर्यंत कानानं नीट ऐकू यायला पाहिजे नाही का? कधी होणार मी पणजी? माहित नाही. माहित नाही, नशिबाच्या गोष्टी आहेत. कुठल्या ग्रहांचे प्रभाव किती काळ राहतील माहित नाही.
बघ बाई, आता तू विचारतेस हट्ट करतेस म्हणून सांगते. तुझ्या भावानं म्हणे कुणा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चोरी केली, चोरी. सकाळी सकाळी एवढं तयार वगैरे होऊन कुठे आहे? बाहेर चाललो जरा. बाहेर चाललेस ना, थांब नाश्ता करून जा. आधीच उशीर झालाय. उशीर उशीर व्हायला तुझी काय कोर्टाची तारीख बिरी काय की काय? थांब जरा. अहो नाही, मला एका एजन्सीत जायचंय, तिकडे माझ्या नोकरीचं जवळजवळ फायनलच झालंय. बंड्या, तुला कोणी सांगितलं रे नसते धंदे करायला? बाबा, आपलं काल या विषयावर बोलणं झालं ना, आता परत तेच तेच कशाला? अरे दहावी नापास आहेस तू, या शिक्षणात फक्त हमालीचं काम मिळू शकतं, हमालीचं. ठीक आहे, पण ते काम वाईट आहे असं नाही ना, हमालीचेही पैसे मिळतात ना. अरे आणखीन शिकलास तर ऑफिसरचं काम मिळेल तुला. बघू दे नंतर. बंड्या, काय करणार आहेस तू? झाडू मारणार आहेस? लादी पोछा करणार आहेस? काय सांगणार आहेस लोकांना काय काम करतो म्हणून? साहेबांच्या फाईल इकडनं तिकडे नेऊन पोहोचवतो? हो सांगेन. आता लोक येणार नाहीयेत माझ्या मदतीला, आता मला फक्त कामाची गरज आहे, बस. काही गरज नाहीये काम बीम करण्याची, काही बाहेर जायचं नाही. मी समर्थ आहे तुला सांभाळायला. हमाली करणार आहे म्हणजे काय कळतं का तुला? हमाली करणारी, झाडू मारणारी काय माणसं नसतात का? मग मी केलं तर काय बिघडणार आहे? बंड्या, शब्दाला शब्द वाढू नकोस. लॉटरीच्या तिकिटात नशीब शोधण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवून नशीब बदलायला जास्त आवडेल मला. आणि पेपरवाल्याचे 300 रुपये लिहित आणि बिल दिलेलं नाही त्याला द्यायला सांगा. सांगतो, पेपरवाला 300 रुपये. हा, आणि लॉन्ड्रीवाल्याचे 1500 रुपये. दीड लॉन्ड्रीवाला, दीड. हा, आणि हा सगळा हिशोब झाला ना की किराणाची यादी देते मी तुम्हाला. थोडा किराणा घेऊन या आणि नीट हिशोब करा किराण्याचा. मी काही हिशोबात कच्चा आहे असं वाटतं का तुला? नाही, सांगावं लागतं. प्रत्येक वेळेला हिशोब माझा तपासत असतेस म्हणून बरं. येऊ मी? या. काय ग बाई, कसले विचारत? नाही काही नाही. ए पद्मजा, तुझा तो भाऊ बंड्या, त्याच्याबद्दल काही कळलं का ग तुला? काय बंड्याचं काय? बघ बाई, मी बोलले तर बोलशील की ही बोलते म्हणून. नाही, काही गोष्टी बारसा हक्काने येतात म्हणे घराण्यात. तसं तुमच्या घराण्यात आल्यात काय ग? आई थोडं स्पष्ट बोला ना. मला काय म्हणायचंय की तुमच्या घराण्यात कुणी महान चोर किंवा पराक्रमी डाकू वगैरे होऊन गेलाय का, किंवा साधा पाकिटमार वगैरे? अहो काय बोलताय तुम्ही? बघ बाई, म्हणून म्हटलं होतं मी, बोलले की म्हणशील बोलते बोलते म्हणून. मला नाही कळत आहे तुमच्या मनात काय चाललंय आणि तुम्हाला काय म्हणायचंय ते. मी कोण बाई म्हणणारी? मी या विचारत होते की तुझा तो महान भाऊ, त्याच्यामध्ये एवढे महान गुण आले कुठून? विचार करत होते मी, बाकी काही नाही. ऐको आई, सांगा ना काय झालं? बघ बाई, आता तू विचारतेस हट्ट करतेस म्हणून सांगते. तुझ्या भावानं म्हणे कुणा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चोरी केली, चोरी.